पंकजा मुंडे। स्वर्गीय दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणजेच पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची सुद्धा संधी नाकारण्यात आलेली आहे। भाजपाने म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मानणारे किंवा देवेंद्र फडणवीस यांनीच सोयीस्करपणे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या उमेदवारीपासून सुद्धा लांब ठेवलेला आहे अशी चर्चा सुरू झाली। जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा वाढवली मोठी केली त्यांची कन्या म्हणजेच पंकजा मुंडे यांच्याबाबत भाजपा असे का वागत आहे यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे। एकनाथ खडसे हे वादाच्या भोवऱ्यात होते। एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले होते। एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये येत होते म्हणून एकनाथ खडसे यांना डावलण्यात आलं। इथपर्यंत तर ठीक होतं, मात्र फक्त पंकजा मुंडे यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे किंवा जनतेच्या मनातील आपण मुख्यमंत्री आहोत इतकंसं वक्तव्य केल्यामुळे त्याची इतकी मोठी सजा ही पंकजा मुंडे यांना का मिळावी? म्हणजे राजकारणामध्ये खरोखरच कुणी कुणाच्या वर जायचं नसतं आणि जर जायचा प्रयत्न केला तर त्याला सोयीस्करपणे राजकारणातून कसं बाजूला केलं जातं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच पंकजा मुंडे। पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपदामध्ये कुठलंही स्थान मिळालं नाही। नाराजी होती असणंही साहजिकच आहे, कारण पंकजा मुंडे यांच्या बापाचाच हा पक्ष आहे। भाजपा रोवण्यात, भाजपामध्ये सगळ्यांची एकजूट बांधण्यामध्ये, भाजपाचे पाळेमुळे रोवण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा मोठा सहभाग असल्याने बापाने उभा केलेल्या पक्षावर हक्क गाजवणं साहजिकच। ठीक आहे, हे केंद्रामध्ये घडत होतं, आता राज्यामध्ये सुद्धा विधान परिषदेवर उमेदवारी देण्याची वेळ आली असताना सुद्धा पंकजा मुंडे यांना सोयीस्करपणे ढावलण्यात येतंय। भाजपाने विधान परिषदेसाठी 4 उमेदवार जाहीर केले। यावेळी पुन्हा एकदा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संधी नाकारण्यात आली। मला कसलीही अपेक्षा नाही असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। पंकजा मुंडे यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला। मला कसलीही अपेक्षा नाही, पदामुळे परिणाम होईल असं वाटत नाही, माझं काम सुरू आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं। ओबीसी आरक्षणावरून त्यांनी सर्वत्र रान उठवलंय। मात्र हे घडत असताना एकीकडे बोलायचं, एकीकडे विरोधी पक्षावर हल्ला चढवायचा, मात्र स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोधक तयार झाले असताना काय वाटतं, पंकजा मुंडे भाजपामध्ये टिकू शकतील? पंकजा मुंडे जितके पाय भाजपामध्ये घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहेत तितकीच वाळू त्यांच्या पायाखालची सरकत चालली आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाचा गट कारणीभूत आहे असं किती लोकांना वाटतं कमेंट करून नक्की कळवा। पंकजा मुंडे यांना सुद्धा एकनाथ खडसे यांच्यासारखा पक्ष सोडावा लागणार की पंकजा मुंडे भाजपामध्ये राहूनच भाजपातील काही लोकांशी लढणार, याबाबत सुद्धा तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा। धन्यवाद।